नमस्कार। आजचे पाहुणे कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत। हल्ली अनेकदा असं दिसून येतं की मेडिकल किंवा इंजिनिअरिंगची पदवी घेतलेले तरुणही त्या व्यवसायाकडे न वळता आपल्या आंतरिक प्रेरणेला प्रमाण मानून अभिजात कलेकडे वळलेले दिसतात। मग ती कला संगीत असू दे, चित्रकला असू दे किंवा गीतलेखन असू दे, आजचे आपले पाहुणेही असेच आहेत। भेटूया संगीत दिग्दर्शक आणि गीतकार मोहन उपासनी यांना। मोहनजी, अडीच आजच्या पाहुणे कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत। नमस्कार। इंजिनिअरिंगची परीक्षा दिल्यानंतर किंवा ती पदवी घेतल्यानंतर संगीत दिग्दर्शकाकडे कसे आपण वळला? बेसिकली असं झालं की संगीत दिग्दर्शक हा प्रकार थोडासा ऑटोमॅटिक आला असं म्हणता येईल, की मी असं मनात काही ठरवलं नव्हतं की मी संगीत दिग्दर्शक होईल त्यावेळेस। सुरुवात म्हणाल तर माझ्या अगदी सुरुवात कॉलेजच्या जीवनापासून झाली, म्हणजे म्युझिक मी सुरुवात तेव्हापासून केली। जस्ट मला वाटतं मी 10वी पास झालो होतो। बरोबर। आणि त्याच्यानंतर मी हार्मोनियम शिकायला म्हणून गेलो, पण हार्मोनियम हे मी ॲक्सिडेंटली गेलो। बेसिकली मी रिदम वाजवत होतो लहानपणी, आणि अशी इच्छा होती की बाबा मी रिदममध्ये काहीतरी करील। पण माझा मित्र माझ्याबरोबर आला आणि आम्ही दोघंजण ॲडमिशनला गेलो आणि गायन समाज म्हणून संस्था आहे तर आम्ही गेलो होतो, आणि त्याने मला सांगितलं की अरे मी हार्मोनियम करतो, माझ्याबरोबर कोण नाही आहे, तर तू पण हार्मोनियम शिक। बरोबर। आणि मग म्हटलं चला काहीतरी करायचं या हिशोबाने जाऊया, आणि मग मी त्याच्याबरोबर हार्मोनियम शिकायला सुरुवात केली। ते हाऊसच्या हिशोबाने मी करत होतो। बरोबर। पण असं झालं की कॉलेजच्या 3-4 वर्षात त्या शिक्षणामध्ये बरोबर मी करता करता थोडा सिरियस होत गेलो, आणि मग असं वाटायला लागलं की आपण काहीतरी करूया। बरोबर। आणि मग तेव्हापासून असं म्हणाल तर थोडासा स्पार्क म्हणता येईल की म्युझिककडे होता। बरोबर। संध्याकाळच्या वेळी इकडे तिकडे फिरण्यापेक्षा मी हार्मोनियममध्ये रमत गेलो। बरोबर। म्युझिकमध्ये रमत गेलो। बरोबर। आणि मग हळूहळू सुरुवात झाली, आणि सुरुवात झाल्यावर असं झालं की एक वेळ आली की तेव्हा असं होतं की हार्मोनियम झाल्यावर आता काय करायचं, तर प्रोफेशनली काहीतरी कर। तर माझ्या वडिलांचा त्याच्यामध्ये मेजर हात होता। बरोबर। एक दिवस त्यांनी मला घरी येऊन सांगितलं की मी एका ठिकाणी गेलो होतो ऑर्गन बघण्यासाठी, सिंथेसायझर बघायला, आणि माझ्या वडिलांनी मी घरी येऊन सांगितलं की म्हटलं मी सिंथेसायझर पावलं आहे, तर माझे वडील म्हणले की मग काय काय झालं, काय घ्यायचा का वगैरे का? म्हटलं नाही आपल्याला घेता येणार नाही, आपली परिस्थिती नाही आहे, मी हार्मोनियम शिकेल। 2 दिवस गेले असेल, माझ्या वडिलांनी मला घरी आल्यावर सांगितलं की तुझा ज्यांच्याकडे तू गेला होतास त्यांच्याकडून मी त्यांना सांगितलं आहे आणि तो सिंथेसायझर तू घेऊ नये। बरोबर। मी थोडा सरप्राईज झालो, पण आनंद होता मनात की सिंथेसायझर मिळतोय, आणि मग मी तो सिंथेसायझर घेऊन आलो घरी। घेऊन आल्यावर माझ्या वडिलांनी मला एकच सांगितलं की हा जो सिंथेसायझर आणला आहे हा हौशेसाठी किंवा शोकेसमध्ये ठेवण्यासाठी नाही आहे। बरोबर। तुला काहीतरी करायचं आहे म्हणून मी तुला हा दिलाय। मला वाटतं वडिलांनीच आपला स्पार्क त्यांच्या आधी लक्षात आला होता, सुरुवात केली। पण शिक्षण सांभाळून पुढे आपण जे संगीत दिग्दर्शक बनलात, पण त्याची सुरुवात अशा छोट्या छोट्या गाण्यातनं म्हणा की ऑर्केस्ट्रा मध्ये अशी झाली का तुम्ही एकदम संगीत क्षेत्रात उडी घेतली? नाही, तेच असं झालं की मग जेव्हा सिंथेसायझर आला तेव्हा मला ही जाणीव झाली की मला काहीतरी करायचं आहे। माझ्या वडिलांनी सांगितलं की हे एवढे पैसे आहेत, हे मी जे घालवलं आहे त्याची तुला परतफेड करणं पण जरुरी आहे, एक इन्व्हेस्टमेंट इन्व्हेस्टमेंट दिली आहे, असं नको समजूस की कॉलेजमध्ये आहेस तुला आणून दिला घरात वाजवला गेलास, तसं नाही आहे। मग मी हळूहळू काहीतरी वाजवायला लागलो, चित्रपटाची गाणी हिंदी मराठीमध्ये वाजवायला लागलो, आणि मग थोडा आत्मविश्वास वाढत गेला। बरोबर। मग मी थोडा ऑर्केस्ट्राकडे वळलो, 2-4 ग्रुप्सकडे मी अप्रोच केलं की मी असं असं वाजवतो, त्यांनाही माझं वाजवणं आवडलं आणि मग मला आवड लागत गेली। आणि मी जेव्हा इंजिनिअरिंग करत होतो सेकंड इयरला तेव्हापासून माझं प्रोफेशनली ऑर्केस्ट्रात वाजवणं सुरू झालं। बरोबर। पण काय काही वेळा काय होतं मोहन की इंजिनिअरिंग मध्ये सांभाळून एखादा ऑर्केस्ट्रा करणं आणि पूर्णपणे त्याच्यात झोकून देणं ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत। इंजिनिअरिंग झाल्यानंतर आपण नोकरी केली, पण नोकरीसारखं एक स्टेबल उत्पन्न ज्याला आपण म्हणतो सुरक्षित उत्पन्नाची हमी असताना एकदम संगीत दिग्दर्शक, जे थोडंसं बेभरवशाचं आहे की तुम्हाला यशाची खात्री नसते, यश कधी मिळेल याची खात्री नसते, तर त्याचा प्रवास कसा आला आणि त्यातही घरच्यांचं सहकार्य आपल्याला लाभलं का, की आपल्या वडिलांनी आपल्याला पहिल्यापासून प्रोत्साहन दिलं होतं पण ते प्रोत्साहन पुढेही टिकलं का? तर सुरुवातीच्या ऑर्केस्ट्राचे माझे 5-7 वर्ष गेल्यावर मी थोडा नोकरीमध्ये कॉन्सन्ट्रेट करत गेलो, जशा जशा हायर पोझिशन मिळत गेल्या, सिनियर इंजिनियर झालो, मग मी असिस्टंट मॅनेजर झालो आणि 3-4 नोकरी मी बदलल्या। बरोबर। तर लास्ट 5-7 वर्षात मी एकाच कंपनीत होतो, 2005 सालची गोष्ट आहे, आणि 2005 साली असं झालं की सडनली एक वेळ आली की मला असं वाटलं की मी काहीतरी करावं, मला आयदर वे नोकरी बदलील किंवा मग मी संगीतात जाईल। बरोबर। आणि एक संध्याकाळी असंच मी माझ्या मिसेसशी बोलत होतो, तिला मी सांगितलं की माझ्या मनात अशी काहीतरी कल्पना आली आहे आणि मला असं काहीतरी करायचं आहे, आणि म्हटलं बघ आज जर पैशाचं म्हणशील तर उद्यापासून आपल्याकडे पैसे नसतील तर तुझा सपोर्ट काय आहे? तर माझ्या मिसेसचा मला फुल सपोर्ट होता, तिने मला सांगितलं की तू गो अहेड, तुला जे काही करायचं ते कर आणि फक्त एवढं बघ की बा तुझं ध्येय तुला मिळेल। बरोबर। आणि माझ्या वडिलांना मी थोडं घाबरत होतो की त्यांना हे सांगायचं, कारण मधला पिरियड गेला होता, माझं सांसारिक जबाबदाऱ्या वाढल्या होत्या, तर थोडा घाबरत होतो, त्यामुळे मी नोकरीत नॉर्मली 2-3 महिन्याचा एक पिरियड असतो
रिझाईन दिल्यावर, तर त्या पिरियडमध्ये अगदी शेवटची वेळ आली तेव्हा त्यांना जाऊन सांगितलं, ते आनंदी होते, ते मला फक्त एवढंच म्हणले की आता तू प्रोग्रेस करतोयस, नवीन क्षेत्रात जातोयस, तर चांगल्या जिद्दीने जा. आणि असं मी सडनली, म्हणजे असं काही विचार नव्हता मनात की मी करीनच किंवा असं काही करीन, आणि मी सडनली एक वेळा डिसिजन घेतला की मी करणार काय. देहाकडे वाटचाल सुरू झाल्यानंतर पहिलं व्यावसायिक यश असं कधी मिळालं असं वाटतं की अल्बम आला तेव्हा यश मिळालं असं वाटलं की स्वतंत्र संगीत दिग्दर्शनाची आणखी काही संधी आपल्याला मिळाली? हा, ॲक्च्युली मी हे नोकरी सोडण्याच्या आधी 3-4 वर्षापूर्वी माझा चौघडा वाचतो गणपती नाचतो म्हणून एक अल्बम मी केला होता. तेव्हा इच्छा होती मी असं काहीतरी करत होतो, काही ट्यून्स बनवल्या आणि मी कंपन्यांकडे गेलो होतो की मी, आणि माझा विचार होता की काहीतरी देवाच्या भक्ती संगीताने असं काहीतरी सुरुवात करूया. तर जेव्हा मी कंपन्यांकडे गेलो, 3-4 कंपन्यांकडे, तेव्हा त्यांच्याकडून मला मिळालं की तुझं संगीत चांगलं आहे पण आपण करूया, पण ते काही जमत नव्हतं. 1-2 वर्ष मी फिरलो आणि मग 2001 साली असं झालं की सगळी एक खिचडी म्हणायला सगळं जुळून आलं. आणि मग मी जेव्हा सागरिका म्युझिककडे गेलो तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्हाला तुमची गाणी आवडली तर आपण रेकॉर्ड करूया. आणि मग त्या हिशोबाने मग मी स्वप्नील बांदोडकर, वैशाली सामंत, तेव्हा हे सगळे नवीन होते, बरोबर, त्यांना घेऊन 2001 साली मी हा चौघडा वाजतो गणपती नावाचा अल्बम केला होता आणि तो हिट झाला. म्हणजे त्या वर्षात गणपतीच्या ह्याच्यामध्ये तो भरपूर हिट होता अल्बम. पण त्याच्यानंतर काय झालं की सुरुवात माझ्या क्षेत्राची तिथून झाली म्हणता येईल, पण 2-3 वर्ष मी परत रिलॅक्स राहिलो. मी नोकरीच होतो, मी तेवढा पुषप नव्हतो, हाफ हार्टेडली म्हणतात ना तसा प्रकार होता. त्यामुळे मला असं वाटलं की चला आता माझ्याकडे खूप ऑफर्स येतील, मी काहीतरी केलंय म्हटल्यावर, पण तसं काही झालं नाही आणि मी आरामात राहिल्यामुळे मी तेवढा जवळ नाही जाऊ शकलो त्या फील्डची. आणि स्ट्रगल पिरियड तसा सुरू झाला. मी जायचो संध्याकाळी, मी नोकरी सुटल्यावर मी संध्याकाळी जायचो. ऍक्च्युली मी कामाला थोडा पनवेल साईडला होतो, तिथून संध्याकाळी निघायचो 8-8:30 अंधेरीला या, तिथे लोकांना भेटा वगैरे, असा प्रकार चालू होता. पण मला तेवढं यश मिळत नव्हतं. मी मध्ये 2-3 ऍडव्हर्टाईज वगैरे केल्या, पण नंतर माझ्या लक्षात आलं की केव्हा तरी आपल्याला एक फुलफ्लेज काहीतरी करायला लागेल, आयदर हे करा नाही तर हे करा. मग म्हटलं हे दोघांपैकी एक काहीतरी करणं जरुरी आहे आणि मग मी तो डिसिजन घेतला. आणि मग जेव्हा ही माझी म्हणता येईल की फुल फ्लेज प्रोफेशनल वाटचाल सुरू झाली, बरोबर, तेव्हा असं झालं की माझा पहिला अल्बम हिंदीचं मी काम केलं. सुरुवातच अशी झाली की माझ्या एका रेफरन्सकडून मला काम आलं, त्याने सांगितले अरे तुम्ही सोडलीत नोकरी वगैरे तर माझं हिंदी एक मला असं करायचा विचार आहे तर तुम्ही कराल का? म्हटलं हिंदी गाणी मी नाही म्हणायचं नाही हा विचार केला होता, जे येईल ते करायचं. मग मी हिंदी गाण्यांना हो म्हटलं. मग आम्ही जमलो, भेटलो आणि मग त्यांना मी 8 गाणी करून दिली, माझं म्युझिक केलं आणि मग एक फोर्स येत गेला की काहीतरी करायचं आहे. आणि मग त्याचं रेकॉर्डिंग वगैरे केलं आम्ही आणि त्या हिशोबाने मग मला असं वाटत गेलं की मी काहीतरी करेल. आत्मविश्वास हळूहळू वाटत